नमस्कार, मी दिनेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आणि महाआय टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत, ज्याचं नाव आहे गगनभेदी तथ्य. तथ्य सर, आपण तुम्ही पवार आणि फडणवीस असं फॉर्म्युला मांडला, त्याच्यावरती आपण व्हिडिओ केला आणि काल त्यांची भेट पण झाली शरद पवार आणि फडणवीस साहेबांची. काय म्हणजे त्या भेटीचं विश्लेषण कसं करायचं? असं आहे, आपण त्या वेळेला असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन कर्तृत्ववान नेते जे आहेत त्यांच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे, वादापेक्षा संवाद होणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे, यांच्याकडे ऊर्जा उत्साह आहे, उमेद आहे आणि कर्तृत्वाची पुढली 25 वर्ष त्यांच्याकडे आहे. त्यामुळे यांची मागची 50 वर्षाची कारकिर्द आणि यांची पुढली 25 याचं कुठेतरी जर एकमेकाशी संवाद होत असेल तर महाराष्ट्राच्या तो हिताचा होईल म्हणून होतं. पण आजच मी परत आणखीन एक भविष्यवाणी करून टाकूया. म्हणजे आपण म्हटलं होतं की बा फडणवीस आणि पवार यांची हे शक्य आणि आवश्यक. आता मी शक्य आणि आवश्यक असा शब्द नाही वापरत, शक्य आवश्यक असे काही कॉमेंट नाही. परंतु पुढल्या काही दिवसांमध्ये पवार साहेब आणि मोदी साहेब यांची भेट झाली उगाच आश्चर्य वगैरे वाटून घेऊ नका. कुठेतरी काहीतरी शिस्त आहे. मला वास येतोय कुकरची शिट्टी व्हायला वेगळी नोंदवून घ्या. आता ह्याच्यात म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चार पिढ्या, महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या चार पिढ्या आणि त्या त्या काळाचं प्रॉडक्ट असलेले नेते जे स्वकर्तृत्वावरती मुख्यमंत्री झाले, असे चार नावं तुम्ही मला सांगितली, यशवंतराव, वसंतदादा, शरद पवार साहेब आणि फडणवीस. तर ह्या चार पिढ्यांचं आणि आत्ताच्या काळानुसार तुम्ही कसं विश्लेषण करता? कसं आहे की मागच्या वेळेला आपण त्यांचा राजकीय एक आढावा घेतलेला होता या चारही नेत्यांचा. मला असं वाटतं की या चार नेत्यांची महाराष्ट्राला जी कॉन्ट्रीब्युशन त्याचा थोडासा आपण आढावा आज घेण्याचा प्रयत्न करू. मला यशवंतरावजींबाबत नेहमी असं वाटतं की त्याने ते 11 वर्ष वसंतराव नायकांना इथे बसवून ठेवलं ना, ती चूक झाली. शरद पवारांनी ती चूक नाही केली. शरद पवार ज्या ज्या वेळेला त्यांना असं दिसलं की महाराष्ट्रामध्ये मी गेल्यामुळे माझी राजकीय जी एक ताकद आहे ती कन्सॉलिडेट होणार आहे, त्या प्रत्येक वेळेला ते आहे त्या मुख्यमंत्र्याला काढून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले. यशवंतरावांनी जर असं केलं असतं, हे मी माझ्या मनचं बोलतोय असंही थोडं आहे, पण जास्त करून मी आता खूप मोठ्या मोठ्या लोकांमध्ये भेटतो बोलतो, त्यांनी सांगितलं यशवंतरावांनी ती चूक केली की जे एकदा दिल्लीला गेले दिल्लीला जाऊन बसले. त्यांनी जर मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं असते ते आणि केलं असतं ते त्यांनी जे स्वप्न महाराष्ट्राचं पाहिलं होतं ते स्वप्न त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला जे पाहिलं होतं ते इम्प्लिमेंट करायला त्यांना 3 वर्ष मिळाली नाही का, फार काळ नाही ना. ते गेले ना 62 साली गेले ते दिल्लीला हिमालयाच्या रक्षणाला, सह्याद्री गेला, पण सह्याद्री तिकडे गेल्यामुळे इथे पोकळी झाली त्या ह्याच्यामध्ये. ते जर परत येत राहिले असते तर त्यांचं व्हिजन जे होतं ते कुठे इम्प्लिमेंट झालेलं आपल्याला दिसतं नाही, कारण वसंतरावने एक वेगळाच ट्रॅक होता त्यांचा. पण शरद पवारांच्या बाबतीमध्ये आणि वसंतदादांच्या बाबतीमध्ये त्यानंतर आलं ते वसंतदादांचं एक काळ आला, त्याच्यामध्ये वसंतदादांनी कसं केलं की सहकार क्षेत्र जे आहे त्यावेळेला ते त्यांनी ज्या वेळेला सहकार क्षेत्राला महत्त्व दिलं तेव्हा सामान्यातल्या सामान्य गरीब शेतकरी जो आहे त्याचं हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सहकारी साखर कारखाने ज्या ज्या गोष्टींना सहकारी असा शब्द लागू शकतो, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, स्थानिक समिती असेल, त्या प्रत्येक ठिकाणी सहकारी चळवळीला त्यांनी जे एक काय म्हणतात त्याला जन्म दिला असं म्हणून, पुनर्जन्म म्हणून तो जन्म दिला आणि ती गावोगाव पोचली, तर त्याच्यामुळे ते त्यांचं व्हिजन होतं. पण पुढे कसं झालं की वसंतदादांनी ज्या हेतूने ज्या दृष्टिकोनातून जे व्हिजन म्हणून ते सहकार क्षेत्र जे आहे त्याला एक वृद्धिंगत केलं, त्याचं शेवटी रूपांतर कशात झालं ते वसंतदादांना अभिप्रेत होतं का, तर मला वाटतं ते नसावं. कारण सामना चित्रपटामध्ये जे एक सहकार सम्राट आपल्याला दाखवलेले आहेत त्या सहकार सम्राटांमध्ये सगळ्या सहकार सम्राट म्हणजे या सहकार क्षेत्रातल्या नेत्यांचं रूपांतर झालेलं दिसलं. त्यामुळे वसंतदादांच्या स्वप्नातला तो शेतकरी आणि तो सहकार क्षेत्रातला कुणीतरी अग्रणी अग्रदूत वगैरे असं जे वाटत होतं तसं ते झालं नाही. तर काय झालं, तो सामनामधला जो सहकार सम्राट निळू फुले ते गावोगावी झाले. प्रत्येक साखर कारखान्याचा मालक याचा मालक हा निळू फुले झाला आणि ते सगळी लाईफस्टाईल तशीच आहे. त्याचं रामदास फुटाणे आणि जब्बार पटेल हे दोन शरद पवार साहेबांचे मित्र आहेत, त्यांनीच तो सामना पिक्चर काढला आणि पुढे सिंहासन काढलं, त्याचंही प्रतिबिंब महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसलं. मला असं वाटतं की
तिथे वसंतदादांच्या स्वप्नांचा भंग झाला आणि वेगळंच काहीतरी एक व्हायला लागलं. कार्यकर्त्यांचा सहकार हा संघटनांचा सहकार झाला. पुढे कसं झालं की शरद पवार आले. मला एक आठवण सांगायची किस्सा आहे, सगळीकडे प्रसिद्ध किस्सा आहे की एकदा कोणीतरी एका मोठ्या माणसाला असं विचारलं की टाटा आणि अंबानी यांच्यात फरक काय. तर त्यांनी सांगितलं की टाटा हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि अंबानी हे बिझनेसमॅन. आता कसं आहे ना, पवार साहेबांनी आल्यानंतर त्यांचं जे व्हिजन होतं ना, म्हणजे मी ज्या काळामध्ये होतो त्यावेळेचे पवार वेगळे होते आणि पुढे सत्ता आल्यानंतरचे पवार फारच वेगळे झाले त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यात मी असं बघितलं की बिल्डर आणि बिझनेसमॅन यांना मोठं करणं, त्यांना समृद्ध करणं आणि बिल्डरांची समृद्धी, भांडवलदारांची समृद्धी किंवा या प्रकारच्या लोकांची समृद्धी म्हणजे महाराष्ट्राची समृद्धी, असं एक वेगळंच काहीतरी समीकरण त्यांच्या मनामध्ये रुजलं जे खरं महाराष्ट्राला मान्य नाही झालं. आणि म्हणूनच त्याची परिणती, जसं तिकडे सामना निर्माण झाला आणि मारुती कांबळेचं काय झालं हा महाराष्ट्राला प्रश्न पडला. पुढे महाराष्ट्राचं मारुतीत महाराष्ट्राचंच रूपांतर मारुती कांबळेमध्ये पवार साहेबांच्या काळात झालं आणि महाराष्ट्राचं काय झालं असा प्रश्न निर्माण झाला. मग त्याची परिणती कशा झाली पुढे, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा एक नवा विषय पवार साहेबांच्या काळामध्ये निर्माण झाला की राजकारणाचं गुन्हेगारीकरण 90च्या दशकात खास करून त्यांच्या सगळ्या भोवती कसं आहे की त्यांचे खास खास कोण असं विचारलं, तिकडे ठाकूर इकडे कलानी वगैरे अशीच नावं पुढे यायला लागली. म्हणजे कसं झालं की मध्ये राजसिंहासनावर पवार साहेब बसलेले पण ते सिंहासनावर असे हे बाजूला असतात नाही, ते इकडे कलानी इकडे ठाकूर वगैरे असं व्हायला लागलं. मग ते सिंहासन डळमळायला लागतं लोकांच्या मनातून, असं राहील नाही राहील वेगळं पण लोकांच्या मनातून. त्यामुळे क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स हे एक दुर्दैवी अवतार त्या सगळ्याच्या मधून झाला. आता गमत अशी की आपण येऊया पुढे, आता आपल्याला असलेल्या मर्यादित वेळामध्ये आपल्याला पुढे जायचं असं पुढे येऊया की फडणवीसांच्या संदर्भामध्ये मी त्यांचं विजन काय असा अभ्यास करायचा किंवा त्यांनी काय महाराष्ट्राचं चित्र पाहिलंय. म्हणून ते एबीपी माझावर किंवा तुमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या वेळेला त्यांनी जी भाषणं केली ती मी जवळजवळ 7-8 भाषणं त्यांची ऐकली की काय प्रकारे त्यांनी महाराष्ट्र पाहिला. आणि मग नंतर मी असा विचार केला की गेले 14 ते 19 या काळामध्ये त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी त्यांनी काय प्रयत्न केले. तर मला जसं मी म्हटलं की वसंतदादांच्या ह्याचा सामनात रूपांतर झालं, यांचं रूपांतर कलानी आणि हे त्यांचे चेहरे बनले. पवार राजवटीचे चेहरे कोणते होते, कलानी आणि हे ठाकूर. यांच्या बाबतीमध्ये कसं झालं की फडणवीसांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम असा झाला की ते सरकारनं अर्ध नारी नटेश्वराचं सरकार झालं. शिवसेना आणि हे ते शिव आणि शक्ती होण्याच्या ऐवजी ते एकमेकाला असे झोंबाझोंबी आपसामध्ये करायला लागले. म्हणजे त्यांचं मिळून एक रूप होऊन महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं होत आहे असं नव्हतं. म्हणजे अख्खा वेळ शिवसेनेचा हा यांना शह देण्यामध्ये आणि प्रतिशह देण्यामध्ये, त्यांना कमी लेखण्यामध्ये, त्यांना तुच्छ लेखण्यामध्ये, त्यांच्या ह्याच्यात अडथळे निर्माण करणं, म्हणजे विरोधी पक्षाची भूमिकाच शिवसेनेने घेतली. त्याचा परिणाम मला फडणवीस साहेबांच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीवर, म्हणजे ते एक 5 वर्ष राहणारे दुसरे मुख्यमंत्री होते हे खरं, पण या 5 वर्षामध्ये त्यांना कसं आहे ना की अडथळ्याची शर्यत, लहानपणी आम्ही ते 3 पायाची शर्यत खेळायचो ते पोत्यामध्ये पाय घालून वगैरे, तर कसं आहे ना की या माणसाला पूर्णपणे स्वातंत्र्य आणि दौडण्याचं हे मिळायला पाहिजे होतं, तसं ते नाही मिळालं. आणि त्यामुळे सातत्याने त्यांना ती 3 पायाची शर्यत खेळायला लागल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना ही लोढणं बनली त्यांच्याकडेतली लोढणं बनली. त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वप्न जे आहे ना ते अर्धवट राहिलं असं मला वाटतं, पूर्ण नाही झालं. आणि त्याचं कारण आहे की यांनी सारखा त्यांचा छळ केला. मला असं वाटतं की या चौघांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांचा स्वतःचाही स्वप्नभंग झाला असं मी म्हणेन, जर ते प्रामाणिकपणे ते स्वप्न पाहतायत असं म्हटलं तर. पवार साहेबांनी प्रामाणिकपणे तसं बघितलं असतं तर मग हे बिझनेसमॅन आणि बिल्डर यांची लॉबी बांधली नसते. वसंतदादांबाबत मी नाही असं म्हणणार, वसंतदादांनी प्रामाणिकपणे केलं पण पुढे सहकार सम्राटांनी त्याचं विकृतीकरण केलं. फडणवीसांच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांची जी स्वप्न आहे त्याला अपशकुन करण्याचं काम कायम शिवसेनेने केलं आणि त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांची स्वप्न जी होती, आता मी मगाशी एबीपी माझावरची त्यांची मुलाखत पाहत होतो त्याच्यामध्ये गिरीश कुबेराने त्यांना विचारलं की तुम्ही एकंदर तुमच्या व्हिजनचं तुमचं व्हिजन डॉक्युमेंटच म्हणतो तुम्ही, जाहीरनामा नाही म्हटला, त्यातली 47 का काय 41 होती त्यातली 37च स्वप्न झाली नाही पुरी.
ती का नाही झाली याचं काय शिवसेनेचा अडथळा त्या काळामध्ये त्यांना होता. त्यामुळे नाही त्यांना मी त्यावेळेला त्यांचं जे काय झालं त्याच्यामध्ये मी म्हणेन की नाही त्यांचं स्वतःचंही स्वप्न पूर्ण झालं नाही. पण मग आता पुढे काय चार नावं जी नाही त्याच्यातली शेवटची दोन नाव जी आज आहेत सक्रिय आहेत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस तर ह्या दोघांच्या नेतृत्व गुणांमध्ये काल आणि आज आता नवीन महाराष्ट्राच्या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही त्याचं विश्लेषण करा काय साम्य दिसतं काही फरक दिसतात. कसं आहे की पवार साहेब आणि फडणवीसांच्या मध्ये संवाद हवा असं आपण जरी म्हटलं तरी देखील एक सावधगिरीचा इशारा संविधानक इशारा जसा इंजुरियस टू स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ तसं पवार इज इंजुरियस टू पॉलिटिकल हेल्थ इट कम्स विथ अ टॅग. हे पवार साहेबांचे कोणते गुण घ्यायचे आणि कोणते घ्यायचे नाही दुर्गुण घ्यायचे नाही याच्याबाबत फडणवीसांना फार निरक्षीर विवेक ज्याला आपण म्हणतो तो केल्याशिवाय ब्लाइंड फॉलोइंग त्यांना करून चालणार नाही. म्हणजे पवार होण्याची कसं आहे ना प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये तो मराठा असताना की त्याला पवार व्हायचं असतं. आता यशवंतराव जुन्या काळातले पण आताच्या काळात त्याला पवार व्हायचं असतं नाही गेला माझा आदित्य पवार तरी व्हायचं असतं नाहीच एखादी स्त्री असेल तिला सुप्रिया सुर्या व्हायचं असतं. पण पवार साहेब होणं याच्यामध्ये काही धोके आहेत आणि मला असं वाटतं की फडणवीसांनी पवारांकडून काय घेतलं पाहिजे तर पवारांकडे मी त्यांचं सगळं आयुष्य बघतो त्यांची काम बघतो हे बघतो त्यातला मला प्लस पॉईंट हा दिसतो की त्यांच्यावरून मी हेलिकॉप्टरमधून फिरायचो त्यावेळेला मी बघितलं की ते असं तळातळाच्या रेषेवर जसं पाहावं तसं ते खालचं गाव सांगायचे आणि या गावात माझा कोण कार्यकर्ता आहे हे पण सांगायचे. महाराष्ट्रातलं यशवंतरावांचं वसंतदादांचं आणि शरद पवारांचं वैशिष्ट्य होतं की त्यांच्याकडे गेलेल्या माणसाला कधी माझं नाव सांगायची वेळ नाही आली. तो कोण आहे कुठला आहे त्याचा भाऊ कोण भाचा कोण मामा कोण काका कोण त्याच्यामध्ये तब्येत बरी नव्हती हा जो एक खडानखडा माणूस पाहिला की त्याचा इतिहास उभं राहणं गावनगाव गावनगाव महाराष्ट्राचं माहीत असणं हा पवार साहेबांचा गुण फडणवीस साहेबांनी पण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ते जे एक मिसळणं त्यांच्यामध्ये होतं ते होतं. दुसरी गोष्ट अशी की पवार साहेबांनी आता कसं आहे त्याच्यामध्ये लोक दोन प्रकारे म्हणतात की जसं ते बादशहा लोकांना आपला नवरत्न दरबाराची हौस असायची की बाबा संगीत आहेत माणसे हे आहेत प्रत्येक प्रकारचा एक संगीत कलाकार अमुकार तमुकार मायाभोवती पाहिजे म्हणजे मग असं होतं. तसं कदाचित पवारांचं असेल की ते असं माणसं हेरायचे एक संपादक पाहिजे एक कलाकार पाहिजे एक गायक पाहिजे एक पाहिजे पण तो पाहिजे होती पण तो तसा तो जमवल्यामुळे कसं ना ते पण प्रतिष्ठित होतात. कसं आहे की बाबा आमट्यांना महाराष्ट्र भूषण ज्यांनी दिलं ती एक संस्था होती तर त्यांनी आम्ही काकामुळे तिथे होतो तर ते म्हणाले की पहिलं पारितोषिक आपण हा जेन्युईन माणूस आहे याला देईन वगैरे वगैरे. मी म्हटलं बाबा आमटे पण जेन्युईन आहे पण ते ऑलरेडी प्रसिद्ध आहे. मी म्हटलं प्रसिद्ध माणसाला जर तुम्ही बक्षीस दिलं तर तुमचं बक्षीस प्रसिद्ध होईल नाही तर नाही होणार. तर ती ट्रिक पवारसाहेब करतात. म्हणजे पवारसाहेबांची एक गंमत अशी आहे की एक गमतीदार आक्षण सांगतो की पवारसाहेब आहेत ना बऱ्याच वेळा पुस्तकांच्यावर बोलायचे आणि मला माहिती होतं की ते पुस्तक त्यांनी वाचलेलं नसायचं. ते काय करायचे म्हणजे प्रस्तावना आणि मागच्या पानावर जी माहिती असते ना तेवढी वाचली की पुस्तकावर बोलायचे. त्यांनी महाराष्ट्राचं पण असंच केलं माणसांचं पण असंच केलं. त्यांनी कायम प्रस्तावना वाचल्या आणि पुस्तकांवर बोलले. तसंच महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी प्रस्तावना आणि मागच्या पानावरचा महाराष्ट्र वाचला आणि अख्ख्या पुस्तकावर बोलण्याचं जसं केलं. त्यामुळे महाराष्ट्राचा एक बॅलन्स जो व्हायला पाहिजे होता तो त्यांच्यामध्ये राहिला. दुसरे फडणवीसांनी अगदी दूर राहावं बाबा रे नको रे आणखीन एक स्टॅच्युटरी वॉर्निंग ती म्हणजे कसं आहे ना पवार साहेबांमध्ये उपजत एक इंदिरा गांधी आहे माझ्या मनात कोल एक जिप्सी आहे दडू तसं त्यांच्या मनामध्ये आहे इंदिरा गांधी दडू. कसं तिची जी हुकुमशाही वृत्ती होती हम करे सो कायदा होती मीच सर्व काही आहे मीच अंतिम आहे म्हणजे जगामध्ये अंतिम जर कुणी असेल तर पवारसाहेब. त्यानंतर अपील नाही सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादीचं तेच सर्वोच्च पुरुष तेच महापुरुष तेच आद्यपुरुष तेच त्यांच्यापुढे अपील नाही आणि त्यांना कुणी जराही आव्हान दिलं की त्यांना ते चालत नाही. मग त्याचा कसा बिमोड होईल ते बघतात. मला वाटतं फडणवीसांनी या दुसरी गोष्ट त्यांना ना आमच्याकडे ना गल्लीमध्ये जी मुलं असतात ना त्यांना तिथल्या भाईचं फार आकर्षण असतं. भाई भाई भाईच्या बरोबर राहायचं भाईच्या मागे राहायचं म्हणजे ते भाईचं जे परप्रकाशित वलय असतं ते कुठेतरी हा गुंडगिरी करतच नाही हा शेपूट करूनच पळतो
पण त्याला ते एक वाटतं ते एक महाराष्ट्रामध्ये ना गुंडांचं आकर्षण आणि त्यांना रॉबिनहूड देण्याची रॉबिनहूड प्रतिमा देण्याचं काम पवार साहेबांनी खूप केलं. आता तुम्ही जर विमानातून माणसं उतरवायला लागले ज्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के आहेत किंवा कलानी आणि हे ते तुमच्या बाजूला दिसले तर तुम्ही त्यांना रेकग्निशन दिली. मला असं वाटतं की गुन्हेगारांना अशा तऱ्हेचं राजकीय आश्रय किंवा रेकग्निशन देणं हे बरोबर नाही. ते फडणवीसांनी कटाक्षाने त्याच्यापासून दूर राहिलेलं. मग पवारांकडून दोन गुण त्यांनी घ्यावे, एक संघटनात्मक बांधणी, परंतु त्याच्यावर कुठेही काय म्हणतात हुकुमशाही पद्धतीने हे करायचं नाही. दुसरं एक मला असं वाटतं की पवार साहेबांनी घराणेशाहीला विरोध करत करत घराणेशाहीलाच पाठिंबा दिला स्वतःच्या, म्हणजे दुसऱ्यांच्या घराणेशाहीला विरोध आणि स्वतःच्या घराणेशाहीला पाठिंबा, कारण त्यांनी आपला मुलगा पुतण्या नातू पोतू सगळं असं ते सगळं ओले उभं केलं. ते फडणवीसांच्या बाबतीत ते भारतीय जनता पक्षात असल्यामुळे होणार नाही, दिल्ली ते होत नाही, गल्ली ते होणार नाही, त्यामुळे तो त्यांच्याबाबत काय धोका संभवत नाही. पण मला असं वाटतं की फडणवीसांना पवारांकडून हे शिकण्यासारखं आहे. पण फडणवीसांच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिथे पक्ष म्हणजेच पवार आहेत, राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच पवार आहेत. पवारांशिवाय राष्ट्रवादी पक्षाची तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण फडणवीस हे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते, हा फरक आहे त्या दोघांमधला. नवीन महाराष्ट्राचा आपण चर्चा करतो त्याच्यात आधुनिक तंत्रज्ञान किंवा सुशिक्षित जो वर्ग आहे, नवीन जो तरुण आहे, ह्या अशा मध्यमवर्गीय सुशिक्षित आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित असलेल्या अशा सगळ्या जाती समाजांमधला जो एक तरुण वर्ग आहे, ह्या अशा तरुणाशी कनेक्ट होऊ शकणारं महाराष्ट्राचं नेतृत्व आजचं कोण? आणि जर ते देवेंद्र फडणवीस असतील तर त्या देवेंद्र फडणवीस यांचं उद्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने नेतृत्व तुम्ही कशा प्रकारे करता? एक महत्त्वाचा फरक पडलाय ते लक्षात घ्या. पूर्वी मी आता 50-52 वर्ष राजकारण जवळून बघतोय, पूर्वी ना जातीनिहाय असं राजकारणावर वर्चस्व असायचं, मी या जातीचं त्या जातीचं त्या जातीचं असं असायचं. आता मी असं बघतोय पडलेला फरक गेल्या पर्टिक्युलर 10-12 वर्षामध्ये आयटीचं सगळं आल्यापासून की आता इथे वर्गीय स्वरूपाचं वर्गीकरण खूप झालं. म्हणजे आता जात कोणतीही असली तरी तो मध्यमवर्गीय असतो आणि तो मध्यमवर्गीय झाला की त्याची जातच मध्यमवर्गीय बनते. मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला जो मध्यमवर्ग आहे, जो आता मला एक्झॅक्ट टक्केवारी मी चुकू शकतो, पण मला असं वाटतं की 60% तरी वर्ग हा आता मध्यमवर्गीय समाजाचा, म्हणजे 5% उच्चभ्रू एकदम टॉपचे असतील, बाकी गरीब असतील हे असतील, पण 60% वर्ग आहे. मला असं वाटतं की फडणवीसांकडे तो 60% वर्ग जो आहे तो नेता म्हणून बघतो. बरं, आणि दुसरी गोष्ट, आत्ता फडणवीसांचं यश जे असेल ना ते सगळं या 60% लोकांची स्वप्न साकार करणारा माणूस म्हणून लोकांनी त्यांच्याकडे बघावं यात असेल. आणि ते त्यांना स्वप्न देऊ पण शकतात, ते स्वप्न देऊ पण शकतात, ती साकार करण्याची ताकद आहे त्यांनी मधल्या 5 वर्षामध्ये दाखवून दिलं. पण त्यांना असं निर्भेळ असं यश मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की हा जो मध्यमवर्ग आहे तो त्यांचा बॅकबोन आहे आणि या मध्यमवर्गाला ज्या प्रकारचा नेता आता हवा होता, सुसंस्कृत सुशिक्षित, एक ज्याला आपण म्हणू की दादागिरी टगेगिरी वगैरे, म्हणजे काही लोकांना असं सांगतात ना ते की मग मी टगे आहे याचाच अभिमान, असलं काही नाही, एक सभ्य सुसंस्कृत अशा पद्धतीने राज्य चालवणारा शासन करता म्हणून जे आहे ती इमेज त्यांची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा चेहरा जर आता मध्यमवर्गीय पाण्यापेक्षा सुशिक्षित आणि हा असा सगळा असेल तर त्या चेहऱ्याचा फिटिंग फडणवीसांच्या चेहऱ्यावर बद्दल बरोबर होतं. कारण आजचा महाराष्ट्राचा चेहरा हा फडणवीसांच्या चेहरा, आणि फडणवीसांचा चेहरा जर महाराष्ट्राचा चेहरा असेल तर उद्या फडणवीस काय करतात याच्यावर महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून असेल असं मला वाटतं. गेल्या 10-12 वर्षांमध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सुशिक्षित मध्यम वर्गाचा चेहरा आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस असतील असं अनिल दत्तेंनी आजच्या भागात सांगितलंय. आज इथेच थांबूयात. तोपर्यंत साप्ताहिक विवेक आणि महायन टीव्हीच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.